चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर अनंतात विलीन झालेत. वरोऱ्यात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले असून बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलाकडून त्यांना सलामी देण्यात आली आहे. वरोरा मोक्षधाम या ठिकाणी अत्यंत शोकाकुल वातावरणात बाळू धानोरकर यांना निरोप देण्यात आलाय. दोन्ही मुलांनी मिळून वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह मोठा जनसमुदाय लोटला होता. चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं काल अकाली निधन झालं. दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात वयाच्या 47व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. दरम्यान धानोरकर कुटुंबावर मोठा आघात झाला. 27 मे रोजी बाळू धानोरकर यांचे वडील नारायण धानोरकर यांचं निधन झालं होतं. या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही. तोच बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झालंय. अवघ्या 3 दिवसात पिता पुत्राच्या निधनामुळे धानोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्ष शिवसेनेत होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता. यानंतर 2019 लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकिटावर लढले आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करून खासदार झाले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती वरोरा विधानसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात जायंट किलर ठरलेले काँग्रेसचे युवा नेते बाळू धानोरकर अखेर अनंतात विलीन झालेत.